ऑल अराउंड या ऑफिशियल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे घरातला उपाय घेऊन आलेलो आहे अनेक जणांचा असा समज आहे की झालेले पांढरे केस जे आहेत ते पुन्हा काळे होत नाही परंतु तुमचं वय अगदी साठच्या वर असेल पंचावन्नच्या पुढे असेल तर तुमचं पांढरे केस काळे होणार नाहीत परंतु ज्यांचे अकाली केस काळे झालेले आहेत वय वीस आहे पंचवीस आहे अवगत तीस वय आहे आणि केस पांढरे झालेले आहेत तर त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे त्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला पाहिजे कारण तुमचे शंभर टक्के पांढरे झालेले केस नक्कीच काळे करून देणार हा उपाय आहे किमान शंभर लोकांवर हा प्रयोग करून झाल्यानंतर तुमच्या समोर हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि यामध्ये फक्त दोन घटक वापरायचे आहेत कुठले ते दोन घटक आहेत कचं प्रमाण काय वापरायचं यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला तर लाईक करा केस गळती कोंड्यामध्ये सुद्धा हा उपयोगी आहे आणि म्हणून तुमच्या मित्रांना गरजूंना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना याचा नक्की फायदा होणार आहे मित्रांनो अधिक वेळ न दवडता आपण फटाफट आपल्या रेमेडीला सुरुवात करूयात मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यात दोनच पदार्थ लागणार आहेत जे तुमच्या जवळ आहेत समोर आहेत सहज उपलब्ध होणार आहेत हे आहे कोकोनट ऑइल म्हणजेच खोबऱ्याचं तेल सांना लावण्यासाठी वापरत असतो केसांचं पोषण व्हावं हो, केस मजबूत राहावेत सिल्की राहावेत यासाठी हे खोबऱ्याचं तेल आपण वापरत असतो त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये अजून एक पदार्थ जो वापरायचा आहे आणि खरा इफेक्ट याचाच होणार आहे तो म्हणजे कडीपत्ता बघा ओरिजिन जे आहे या कडीपत्त्याचं हे भारत आणि श्रीलंका आहे आपल्याकडे भरपूर प्रमाणामध्ये हा कढीपत्ता मिळतो याला इंग्रजीमध्ये करेलिवज असं म्हटलं जातं याच्यामध्ये अनेक असे घटक आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त मानले गेलेले आहेत म्हणूनच आयुर्वेदामध्ये कढीपत्त्याला चांगलं महत्त्व आहे बघा याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आहेत फायबर आहे कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे आयन्स आहेत आणि विटामिन्स बघा कोणकोणत्या प्रकारचे आहेत तर याच्यामध्ये विटामिन सी आहे विटामिन ए आहे त्याचबरोबर विटामिन बी आहे आणि सर्वात महत्वाचं आपल्या आजच्या उपायासाठी लागणारं विटामिन याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे मी आपल्या शंभर एम एलच्या उपायासाठी एवढ्या वाटीमध्ये हे कडी पत्त्याची पानं तोडून घेतलेली आहेत सुरुवातीला आपण या बाउलमध्ये हे शंभर एम जे आपण खोबऱ्याचं तेल घेणार आहोत ते आपण ओतून घेऊया जनरली आपण सर्वजण हे खोबऱ्याचं तेल वापरत असतो परंतु नुसतं खोबऱ्याच्या तेलाने जास्त पोषण आपल्या केसांना मिळत नाही तर आपलं संपूर्ण पोषण केसांचं करायचं असेल तर सुंदर उपाय मी जे काही सर्व उपाय सांगत असतो ते खात्री केल्याशिवाय सांगत नाहीत कडीपत्त्याचे अशा अनेक गुण आहेत डायबिटीजमध्ये सुद्धा हा कडीपत्ता वापरला जातो त्याचबरोबर आहारामध्ये जर याचा उपयोग केला तर तुमचे कॅन्सरचे सेल्स वाढत नाहीत त्याचबरोबर तुमचं डायजेशन चांगलं होतं कोलेस्ट्रॉल जर शरीरात कमी ठेवायचं असेल तर हे कडीपत्ते आपण नक्कीच घेतले पाहिजे अशा प्रकारे आपण याच्यामध्ये मिक्स करूया शंभर एम एल तेलासाठी आपण एक वाटी कडीपत्ता याच्यामध्ये घेतलेला आहे हा Friends, जो कढीपत्ता तुम्हाला खोबऱ्याच्या तेलामध्ये दिसतोय हा कढीपत्ता पूर्ण काळा होऊपर्यंत आपण याला उष्णता देणार आहोत संपूर्ण आर्क याच्यामध्ये असणारे फायबर्स कार्बोहायड्रेट्स विटामिन ई हे सगळे घटक जेव्हा आपल्या खोबऱ्याच्या तेलात उतरतील म्हणजेच कढीपत्ता काळा होईल तेव्हा आपण हे मिश्रण खाली उतरून घेऊयात फ्रेंड्स कढीपत्त्याचा जो वास आहे सर्वांना परिचित आहे आणि खूप चांगला याचा वास असतो आणि मग आपल्या जी रेमेडी आहे त्या ते तेलामध्ये सुद्धा हा वास उतरतो म्हणजेच तुम्ही जेव्हाही हे तेल लावणार आहात तर याचा वास सुद्धा चांगला येणार आहे आणि याचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तुमचे पांढरे केस नक्कीच काळे होणार तुमचा कोंडा सुद्धा निघून जाणार आहे तर पूर्ण काळे होण्याची आपण या ठिकाणी वाट पाहूया मित्रांनो कडीपत्त्याची पाने पूर्णपणे आता काळी झालेली आहेत म्हणजेच त्याचा अर्क संपूर्ण गेलेला आहे हे मिश्रण आपण आता काय करूयात गाळून घेऊया आणि प्युअर तेल आपलं मिळणार बघा आता तुम्ही याच्यात जर पाहत असाल की जो कलर आहे तेलाचा तो चेंज झालेला आहे आणि कडीपत्त्याचा फ्लेवर याला आहे याचाच अर्थ या चा चा तेलाला वास सुद्धा कडीपत्त्याचा आहे आणि कडीपत्त्याचा वास मला वाटतं सगळ्यांना नक्कीच आवडेल वासही आवडेल उपाय आवडेल तुमचे केस एक महिना लावायचा आहे बघा आपण रोज खोबऱ्याचं तेल सकाळी आपण जेव्हाही घरातून बाहेर पडण्याच्या आधी म्हणा किंवा आंघोळ केल्यानंतर आपण लगेच तेल लावतो खोबऱ्याचं तर त्याऐवजी हे तेल लावा आणि रोज लावा बघा तुमचे केस एक महिन्यामध्ये तुम्हाला नक्की फरक पडलेला दिसेल पांढरे केस तुमचे राहणारच नाहीत केसांचा कोंडा हा विषयच घेऊ नका तो शंभर टक्के नाहीसा होणार आहे तेव्हा हा उपाय नक्की करा तुमच्या प्रतिक्रिया मात्र व्हिडिओच्या खाली मला नक्की कळवा तुमच्या प्रतिक्रियांची मी वाट पड मला फरक पडला किंवा काही समस्या असेल तुमच्या इतरही काही आजार असतील त्याविषयी नक्की तुम्ही मला कळवू शकता अशाच आयुर्वेदिक उपायांसाठी ऑल अराउंड चॅनल पाहत राहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद